नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये। आज मी डाळ तडका आणि त्याच्यासोबतच भोपळ्याची अशी भाजी बनवली आहे की कोणाला समजणारसुद्धा नाही नेमकं ही भाजी आहे कशाची, आणि खायला तर खूप म्हणजे खूप टेस्टी लागते। तर टाइम वाया न घालवता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूयात। डाळ तडका बनविण्यासाठी इथे मी 1/2 कप मसूरची डाळ, 1/2 कप तुरीची डाळ आणि 1/2 कप मुगाची डाळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवल्या होत्या। आता याला आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे। लगेच यामध्ये 1/2 चमचा हळदी पावडर, 1/2 चमचा मीठ, 1 इंच आलं बारीक कट करून आणि 1 हिरवी मिरची बारीक कट केलेली आहे। हे सगळं टाकून घेतलं की आपल्याला आता कुकरच्या मीडियम फ्लेमवरती 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण भाजीची तयारी करूयात। या ठिकाणी मी एक भोपळा स्वच्छ धुवून घेतला आहे, यातला मी फक्त 1/2 भोपळा वापरणार आहे। आज मी भोपळ्याचं भरीत बनवणार आहे। याआधी तुम्ही कधीच अशा प्रकारे भरीत बनवलं नसेल। तर हा जो भोपळा आहे याची साल आपल्याला काढून घ्यायची आणि भोपळा असा बारीक कट करायचा आहे। हा कट करून घेतलेला भोपळासुद्धा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, त्यासाठी यालासुद्धा आपल्याला कुकरला लावायचं आहे। कुकरमध्ये सगळा भोपळा टाकून घेऊयात आणि भोपळा पाण्यामध्ये बुडेल इतकंच पाणी आपल्याला फक्त कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे। जास्त पाणी बिलकुल टाकायचं नाही। पाणी टाकून घेतलं की लगेच यामध्ये मी 1/2 चमचा हळदी पावडर आणि 1/2 चमचा मीठ टाकून घेते। चमच्यानं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि याच्यासुद्धा आपल्याला मीडियम फ्लेमवरती 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। डाळ आणि भोपळा शिजत आहे तोपर्यंत आपण डाळ तडक्याला फोडणी देण्यासाठीची तयारी करून घेऊयात। इथे मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, 2 मीडियम साईजचे कांदे आणि 1 मीडियम साईजचं टोमॅटो बारीक कट करून घेतलेलं आहे। आणि कुकरच्या 3 शिट्ट्या होऊन कुकर पूर्ण थंड झालेलं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट डाळ शिजलेली आहे। लगेच आता आपल्याला याला फोडणी देऊन घ्यायची आहे। त्यासाठी इकडे मी गॅस चालू करून त्यावरती एक कढाई ठेवून घेतली। कढाई गरम झाली की यामध्ये 1 पळी तेल आणि 1/2 चमचा तूप टाकून घेतलं आहे। तुपामुळे डाळ तडक्याला खूप चांगली चव येते। लगेच यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे, 1 लाल सुकी मिरची। छान तडतडलं की लगेच यामध्ये बारीक कट करून घेतलेलं अद्रक आणि लसूण आपल्याला टाकायचं आहे। यालासुद्धा आपल्याला 1/2 ते 1 मिनिट छान असं या फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे। लगेच यामध्ये आता मी बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घेते। कांदासुद्धा आपल्याला यामध्ये 2 ते 3 मिनिटं छान असा परतायचा आहे। 2.5 ते 3 मिनिटानंतर कांद्याला हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे, छान असा कांदा परतला आहे। या फोडणीमध्ये आता आपण सुके मसाले टाकून घेऊयात। 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट। लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1 चमचा गरम मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि लगेच आपल्याला यामध्ये बारीक कट करून घेतलेलं टोमॅटोसुद्धा टाकायचं आहे। टोमॅटो टाकल्याबरोबर लगेच इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेते। मीठ टाकल्यामुळं टोमॅटो लवकर सॉफ्ट होतात। फोडणी छान परतलेली आहे, यामधून तेलसुद्धा सेपरेट झालेलं आहे। लगेच आपल्याला आता यामध्ये शिजून घेतलेली सगळी डाळ टाकायची आहे आणि फोडणीमध्ये ही डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। लंच बॉक्समध्ये डाळ तडकाबरोबर तुम्ही साधा राईस किंवा जिरा राईस देऊ शकता। या ठिकाणी मी आज साधाच राईस बनवणार आहे। डाळ फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या डाळ तडक्याला किती छान कलर आलेला आहे आणि खायला तर ही डाळ खूप म्हणजे खूप छान लागते। सगळ्या शेवटी आपल्याला यामध्ये बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे। अशा प्रकारे डाळ तडका खाण्यासाठी तयार झालेला आहे। आता या ठिकाणी मी गॅस बंद करून घेते आणि भोपळ्याचं भरीत बनवायला घ्यायचं आहे। आता डाळ तडक्याला
फोडणी देईपर्यंत भोकळा लावलेला कुकरच्या सुद्धा 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भोपळा एकदम छान असा शिजलेला आहे. आता गरम आहे तोपर्यंतच आपल्याला या भोपळ्याला आपलं पावभाजीचं जे मॅशर असतं त्याने छान असं मॅश करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, ही जी प्रोसेस आहे ही आपल्याला शिजवलेला भोपळा गरम आहे तोपर्यंतच करायची आहे, म्हणजे भोपळा एकदम परफेक्ट मॅश होतो. भोपळा मी व्यवस्थित असा मॅश करून घेतलेला आहे. आता याला आपण जरा वेळ असंच साईडला ठेवूयात आणि फोडणीची तयारी करूयात. भोपळ्याला फोडणी देण्यासाठी गॅस चालू करून त्यावरती कढाई ठेवून घेतली. यामध्ये मी 1.5 पळी तेल घेतलेलं आहे. लगेच आता 1 चमचा जिरं आणि 1 लाल सुकी मिरची टाकली आणि इथे मी थोडंसं लसूण आणि अद्रक बारीक कट करून घेतलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला लगेच टाकायचं आहे आणि याला 1/2 ते 1 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे. ही फोडणी परतली की इथे मी 1 मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. कांदा तुम्हाला जितका बारीक कट करता येईल तितका बारीक कट करायचा. कांदा पण आता लगेच यामध्ये टाकून घेऊयात आणि कांद्याला छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. 2.5 ते 3 मिनटानंतर कांदा चांगला परतला आहे. यामध्ये आता लगेच सुके मसाले टाकून घेऊयात. 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट. लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि 1/2 चमचा या ठिकाणी मी हळद घेतलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे सुके मसाले. लगेच आता इथे मी बारीक कट करून घेतलेले टोमॅटोसुद्धा टाकून घेणार आहे. 1 मोठा टोमॅटो मी घेतला होता त्याला असं छान असं बारीक कट केलेलं आहे. टोमॅटो टाकून घेतलं की लगेच आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतात. लक्षात ठेवा, आपण भोपळा शिजवताना सुद्धा थोडंसं मीठ टाकलं होतं, ते लक्षात घेऊनच इथे आपल्याला मीठ टाकायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता हे. 1-3 ते 4 मिनटानंतर टोमॅटो छान सॉफ्ट झालेले आहेत आणि फोडणीमधून तेलसुद्धा सेपरेट झालेलं आहे. लगेच आता यामध्ये आपण जो भोपळा शिजवून मॅश करून घेतला होता तो सगळा भोपळा या फोडणीत टाकायचा आहे आणि भोपळा फोडणीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करायचा आहे. सगळ्यात शेवटी यामध्ये मी आता वाटाणा टाकून घेते. छान मिक्स करून घेऊयात आणि आता आपल्याला याला 4 ते 5 मिनटं मीडियम फ्लेमवरती एक उकळी येईपर्यंत असंच ठेवायचं आहे. 5 मिनटानंतर भोपळ्याच्या भरताला छान अशी उकळी आलेली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता याचा कलर आणि हे जे टेक्स्चर आहे हे एकदम परफेक्ट झालेलं आहे. शेवटी यामध्ये मी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेते. व्यवस्थित मिक्स करूयात आणि आता गॅस बंद करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इथे आपलं टिफिनसाठी डाळ तडका आणि भोपळ्याचं भरीत बनवून तयार झालेलं आहे. आता आपल्याला चपाती बनवायला घ्यायची आहे. आधी पीठ मळून घेऊयात. त्यासाठी इथे मी 2 कप गव्हाचं पीठ छान चाळून घेतलं आहे. चाळून घेतलेलं हे पीठ आपल्याला व्यवस्थित याचा सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. जसं पाणी लागेल तसं थोडं पाणी घ्यायचं आणि व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. पिठाचा मी चांगला सॉफ्ट गोळा तयार करून घेतलेला आहे. आता हे पीठ आपण 1-10 ते 15 मिनटं भिजत ठेवणार आहोत. पीठ भिजत ठेवलेलं 15 मिनिट्स झालेले आहेत. 15 मिनटानंतर याला आपल्याला पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे. हाताला थोडंसं तेल लावायचं आणि हे जे पीठ आहे हे चांगलं सॉफ्ट करून घ्यायचं आहे. पीठ सॉफ्ट करून झालं की लगेच आपल्याला आता याची चपाती तयार करायची. चपाती तुम्हाला किती लहान मोठी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही या पिठाचा उंडा तयार करून घ्यायचा. मी या ठिकाणी चपात्या थोड्याशा मोठ्या साईजच्या बनवणार आहे. हा तयार करून घेतलेला उंडा सुरुवातीला सुक्या पिठामध्ये बुडून घ्यायचा, म्हणजे तो पळपोटाला चिटकून बसत नाही. आणि पुरी एवढा हा सुरुवातीला लाटून घ्यायचा. यावरून तेल फिरवून घ्यायचं. हे पहा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तेल फिरवून झालं की पुन्हा याच्यावरतून थोडंसं सुकं पीठ टाकून घ्यायचं. लाटून घेतलेली चपाती मुडपायची, पुन्हा यावरती तेल लावायचं, थोडं सुकं पीठ टाकायचं
आणि आणखी एकदा आपल्याला याला मोडकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे चपाती केली तर चपातीला चार पदर सुटतात, त्यामुळे अशाच चपात्या बनवायच्या. आता ही चपाती आपल्याला छान गोल अशी लाटून घ्यायची आहे. चपाती लाटत असताना चपाती आपल्याला दोन्हीही बाजूंनी आलटून पलटून छान अशी लाटायची आहे, म्हणजे भाजताना चपाती दोन्ही पण साईडनं व्यवस्थित फुगली जाते. एकाच साईडनं चपाती लाटायची नाही. चपाती या ठिकाणी छान अशी लाटून झालेली आहे. लगेच आता आपण याला भाजून घेऊयात. चपाती लाटत असतानाच मी तवा गरम करण्यासाठी ठेवला होता. तवा छान गरम झालेला आहे. लगेच यावरती आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे, म्हणजे चपाती तव्याला चिटकून बसत नाही. लाटलेली चपाती यावरती आता टाकून घेऊयात. 10 ते 15 सेकंद एका साईडनं भाजली की लगेच याला आपल्याला सुरुवातीला पलटी करून घ्यायचं आहे. सेम दुसऱ्या साईडनं पण 10 ते 15 सेकंद भाजून घेतली की लगेच पलटी करायचं. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चपाती मस्त फुगायला लागलेली आहे. लगेच आता यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. दोन्ही पण साईडनं चपातीला व्यवस्थित तेल लावायचं. तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप लावलं तरी पण चालेल. दोनही साईडनी चपाती एकदम छान अशी भाजली गेलेली आहे. आता चपाती तव्यावरची मी काढून घेते आणि सेम अशाच पद्धतीने आपल्याला राहिलेल्या पिठाच्या सुद्धा चपात्या तयार करून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी मी सगळ्या पिठाच्या चपात्या तयार करून घेतलेल्या आहेत. लंच बॉक्सची पूर्ण तयारी आता झालेली आहे. लंच बॉक्ससाठी भोपळ्याचं भरीत, दाल तडका, चपाती आणि साधा राईस बनवून तयार झालेला आहे. लगेच आता मी लंच बॉक्स भरून घेते. अशाच प्रकारे लंच बॉक्ससाठी नवीन नवीन रेसिपी पाहायला तुम्हाला आवडेल का हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्हाला आपली आजची ही लंच बॉक्सची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही सुद्धा एकदा अशा प्रकारे तुमच्या मुलांसाठी, हस्बंडसाठी लंच बॉक्स नक्की करून पहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन लंच बॉक्स रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा. बाय बाय. थँक्यू.